ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. महाड येथे मनुस्मृती दहन आंदोलनादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याच्या प्रकरणावरनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली असली तरी या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. या प्रकरणावर ठाण्यातील दादा गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठाण्यात दादा गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांचा फोटो फाडत त्यांचा जोरदार निषेध केला. कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या कृतीला आक्षेपार्ह ठरवून निषेधार्थ घोषणाबाजी केली. तसंच या घटनेचा निषेध म्हणून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. बहुत ही निंदनीय आहे. नाटक साम्राज्य है वो अंधार नहीं है. सिर्फ उन्हें एक्टिंग करना है. प्रसिद्धि का उन्हें बहुत प्रभाव है कि प्रसिद्धि में कैसा रहे. और उस नशे के अंदर उन्होंने इस फोटो को फाड़ा है. अपनी गुर्मी अपना नशा अपना अहंकार के अंदर वो अपना हर चीज़ में चलते हैं. उसका हम निंदनीय है. हम उनका आक्षेप लें और उनकी दिलगिरी उन्होंने जो व्यक्त की है उसको हम मान्य नहीं करते हैं. उनको सजा मिलनी चाहिए. उनके ऊपर गुनाह दाखिल होना चाहिए. उनके सभी साथियों से यानी तुम पहले तो अपमान करो. परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का फोटो पाड़ो पैर के नीचे पेड़ो और बोले कि बाद में मेरे से गलती हो गई. ये तो शर्मनाक बात है. उसके ऊपर कानून कार्रवाई करनी चाहिए. हमने माननीय मुख्यमंत्री साहब माननीय उप मुख्यमंत्री गृह मंत्री से विनती की है कि पुलिस ताबड़तोब उनके ऊपर एक्शन ले और उनको वहीं अरेस्ट करे. मैं हमेशा से ये कहता आया हूँ कि वे डॉक्टर नहीं एक नकलाकार एक नाटककार एक नौटंकीकार है. आज महाड़ जब वो आंदोलन करने गए थे तो परम पूज्य भारत रत्न बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का जो चित्र था वो उन्होंने फाड़ा और वो पैरों के पास फेंक दिया. परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का जो अपमान उन्होंने किया है हम राज्य सरकार से ये मांग करते हैं कि उनके ऊपर और उनके साथ जितने भी लोग उस आंदोलन में शामिल थे उनके ऊपर महाड़ के पुलिस स्टेशन में गुनाह दर्ज होना चाहिए. परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का ये अपमान महाराष्ट्र कदापि सहन नहीं करेगा. दिनांक 29 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षात आपत्कालीन मॉकड्रिल तालीम आयोजित करण्यात आली. या तालमीमध्ये कळवा पोलीस स्टेशन अग्निशमन दल ठाणे आपत्ती प्रतिसाद दल टोरेंटो पॉवर महानगरपालिकेची रुग्णवाहिका यांचा समावेश होता. ठाणे महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळ हे मॉकड्रिल करण्यात आलं. मॉकड्रिलच्या अनुसार दरड कोसळून काही लोक मलब्याखाली अडकले आहे अशी माहिती मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. कळवा पोलीस स्थानकाचे अधिकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांनी यावेळेस ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी कारवाई केली. या मॉकड्रिल दरम्यान कुणालाही दुखापत झाली नाही. सर्व पथकांनी नियोजित पद्धतीने आणि समन्वयाने कार्य केल्याचं महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून. रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम. आजच संपर्क साधा. सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह. प्राऊड टू हॅव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केम्ब्रिज एक्झामिनेशन्स. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो.
या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी, दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. RTE 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने 17 मे पासून सुरू करण्यात आली आहे. RTE प्रवेशासाठी 31 मे पर्यंत सुविधा उपलब्ध करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यामध्ये 29 मे पर्यंत 11,377 जागांसाठी 15,430 अर्ज प्राप्त झाले आहेत. सन 2024-25 या वर्षासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केलं आहे. प्रवेश प्रक्रियेच्या कामकाजासाठी गठीत करण्यात आलेल्या पडताळणी समितीने प्रवेश पात्र बालकांच्या प्रवेशाकरता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्याने पडताळणी समितीला पुरेसा वेळ देणे आवश्यक असल्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 31 मे पर्यंत असून पालकांनी मुदतीत अर्ज भरणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नालेसफाईची कामं वेगाने सुरू आहेत. ही कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. मंगळवारी झालेल्या पाहणी दौऱ्यात प्रथम आनंदनगर येथील नालेसफाईचं काम आयुक्त राव यांनी पाहिलं. या नाल्याचा काही भाग मुंबई महापालिका हद्दीत आहे. त्यांच्याशी समन्वय साधून येथील सफाईचे काम होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यानंतर रेल्वे मार्गाखालून जाणाऱ्या ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या मागे असलेल्या नालेसफाईचे काम आयुक्तांनी पाहणी केली. या नाल्यातनं मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला आहे. रेल्वे मार्गाखाली असलेल्या भागातून सफाई करणं आव्हानात्मक असलं तरी ते काम व्यवस्थित केलं जावं अशा सूचना देखील आयुक्तांनी केल्या आहेत. उकाड्याने संपूर्ण महाराष्ट्र हैराण झाला आहे. सगळ्यांच्या अंगाची लाहीलाही होते आहे. रेमल चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या प्रवासाला वेग आला असून लवकरच मॉन्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे लवकरच उन्हाच्या तडाख्यापासून सुटका होणार. येत्या 10 किंवा 11 जूनला मुंबईत पावसाची सुरुवात होणार असून 15 जूनपासून मान्सून महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये यंदा सरासरीपेक्षा 106% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.